नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी नीलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 6वी गणित मॅथ्स। आजचा आपला घटक आहे शेकडेवारी परसेंटेज। यस स्टूडेंट्स, मेनी टाइम्स यू हैव सीन दिस टाइप्स ऑफ बोर्ड्स और ॲडव्हर्टाइजमेंट्स। बऱ्याच वेळेला सणांच्या वेळेला सुद्धा तुम्ही टीव्हीवर अशा प्रकारे घराच्या किमतीवर 20% ऑफ, वाहनांच्या खरेदीवर 30% ऑफ, 10% ऑफ अशा जाहिराती बघत असता। नाऊ दिस ॲडव्हर्टाइजमेंट परसेंटेजेस 50% ऑफ। नाऊ 50% ऑफ दिस यू विल नो व्हेरी वेल मीन्स व्हॉट एव्हर द प्राइस ऑफ द शूज यू विल बी गेटिंग दॅट शूज फॉर हाफ, राईट। सपोज दिस शूज कॉस्ट रुपीज 800, सो डायरेक्टली 50% ऑफ मीन्स यू विल बी गेटिंग दॅट शूज फॉर रुपीज 400, राईट। सो व्हॉट इज परसेंट, शेकडेवारी म्हणजे काय? सो व्हॉट इज परसेंट, शेकडेवारी म्हणजे काय? बऱ्याच वेळेला मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे दिसतं, राईट। 30%, 60%, 80% आणि 90% आणि नंतर मग किती होतो, 100% झाल्यानंतर आपण चार्जिंग बंद करतो, राईट। सो व्हॉट इज परसेंट, परसेंट इज अ पार्ट ऑर फ्रॅक्शन ऑफ अ होल एक्सप्रेस इन हंड्रेड्स। डिअर स्टुडंट्स, सपोज धिस टोटल सर्कल इज ऑफ 100, राईट। सो 30% मीन्स हाऊ मच पार्ट इट इज देअर, इट इज ओनली धिस मच। बट 60% सी अँड 90%, राईट। सो सपोज धिस इज टोटल इज यू कन्सिडर ॲज 100, सो व्हॉट इज 90%? सो अ पार्ट ऑर फ्रॅक्शन ऑफ अ होल मीन्स 90% मीन्स 90/100, राईट। सो पार्ट ऑर फ्रॅक्शन ऑफ अ होल एक्सप्रेस इन हंड्रेड्स, दॅट इज परसेंटेज। इन मॅथमॅटिक्स अ परसेंटेज इज अ नंबर ऑर रेशो विच रिप्रेझेंट्स अ फ्रॅक्शन ऑफ 100। पृथ्वीवर असणारं पाण्याचं प्रमाण आपण बघितलंय की पृथ्वीवर जे पाणी आणि शिलावरण, जलावरण, वातावरण हे आपण शिकलेलो आहे, त्यापैकी 2/3 ऑफ पार्ट इज कन्सिस्ट ऑफ वॉटर, राईट। तर पृथ्वीचा पाण्याने व्यापलेला भाग हा 2/3 आहे, 2/3 आहे। 97% ऑफ वॉटर इज इन द ओशन, राईट। 97% पाणी समुद्रात आहे। 97% म्हणजे काय? इट इज अ नंबर ऑर रेशो दॅट रिप्रेझेंट्स अ फ्रॅक्शन मीन्स जर टोटल पाण्याचा भाग आपण जर 100 मानला तर त्यातलं 100 पैकी 97 भाग जो आहे हा समुद्रात आहे आणि फक्त फ्रेश पाणी म्हणजेच देत पाणी, आता समुद्रातलं पाणी आपण पिऊ शकत नाही, मग गोड पाणी जे आहे ते किती आहे, 3%। म्हणजेच पुन्हा 3% जर आपण मानला 100 एकूण भाग तर त्यापैकी
तीन भाग हा पाणी पिण्यायोग्य आहे। आणि आपण या पाण्याचा उपयोग कसा कसा करतो बघा। बाथ अँड लॉन्ड्री 22.5%, टॉयलेट 32.5%, फॉर किचन 45%, एक्सेट्रा एक्सेट्रा, राईट। सो इन मॅथमेटिक्स पर्सेंटेज इज अ नंबर ऑर रेशो विच रिप्रेझेंट्स अ फ्रॅक्शन ऑफ 100। नाउ दिस पर्सेंटेज इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल दिस। सी हियर एव्हरीवेअर यू विल सी दिस सिम्बॉल, दॅट दिस सिम्बॉल इज कॉल्ड ॲज पर्सेंट ऑर सिम्पली पर्सेंट, राईट। सो 22%, वेन वी से पर्सेंट वी हॅव टू राईट इट लाईक दिस सिम्बॉल, दॅट इज दिस वन स्लँटिंग लाईन अँड लाईक दिस। मराठीमध्ये आपण याला टक्के असं म्हणतो। काय म्हणतो? टक्के। तर थोडक्यात काय, तर 100 पैकी 97 भाग 97% म्हणजे 100 पैकी 97 भाग, तर शेकडा म्हणजेच एकूण भाग 100 आहेत असे मानून केलेली तुलना। सो पर्सेंट कम्स फ्रॉम द लॅटिन टर्म पर्सेंटम। पर्सेंटम मीनिंग पर 100, राईट। सो अ पर्सेंटेज इज अ कंपॅरिझन मेड विथ अ टोटल विच इज टेकन टू बी 100 parts. सी हियर, हियर यू विल सी इफ यू काउंट दिस टोटल पार्ट्स, दीज टोटल स्क्वेअर्स आर 100. आउट ऑफ दिस 100, 20 आर ब्लू, राईट, कलर 20. सो आउट ऑफ 100, 20 आर ब्लू इन कलर, सो वी विल डिनोट इट एज 20%. मीन्स इट इज अ कंपॅरिझन मेड विथ टोटल 100 parts. हियर 50% मीन्स आउट ऑफ 100, 50, राईट। सो पर्सेंट इट इज कम फ्रॉम लॅटिन टर्म पर्सेंटम। तर शेकडेवारी म्हणजे काय? इन शॉर्ट इट इज अ फ्रॅक्शन, थोडक्यात अपूर्णांक। शेकडा म्हणजेच एकूण भाग 100 असे मानून केलेली तुलना। आता या चित्रामध्ये आपल्याला बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 व्हर्टिकल 10 squares, हॉरिझॉन्टल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सो 10 × 10, 100 squares आर देअर। तर या 100 पैकी किती रंग लाल रंगाने रंगवले आहेत बघा, 10, 20, 30 आणि 5, 35, म्हणजे 100 पैकी 35 भाग हेच आपण कशाने दाखवले, 35%, 35%। सो 35% म्हणजेच काय, तर 100 पैकी 35, 35 out of 100। सो डियर स्टुडंट्स, लेट्स राईट डाऊन दिस पर्सेंटेज इन द फॉर्म ऑफ अ फ्रॅक्शन। आपण अपूर्णांक शिकलेलो आहोत, फ्रॅक्शन्स अपूर्णांक, त्यानंतर दशांश अपूर्णांक, डेसिमल फ्रॅक्शन सुद्धा आपण शिकलेलो आहोत। आणि यामध्ये आपण अपूर्णांकांचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करणं, दशांश अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर करणं हे आपण शिकलेलो आहोत। त्याच तत्वाचा किंवा त्याच पद्धतीचा उपयोग आपण या ठिकाणी करणार आहोत। तर शेकडेवारी आपण अपूर्णांकाच्या रूपात लिहिणार आहोत। राईट डाऊन पर्सेंटेज इन द फॉर्म ऑफ अ फ्रॅक्शन। सो कशा प्रकारे आपण हे करणार आहोत बघूया। नाउ 40% मीन्स 40 out of 100, 100 पैकी 40, राईट। मग आपण हे गणिताच्या रूपात इन मॅथमॅटिकल लँग्वेज विथ सिम्बॉल्स वी विल राईट इट ॲज 40/100। नाउ दिस 40 इज द न्यूमरेटर अँड 100 दॅट इज डिनॉमिनेटर। सो टोटल
What is percent? Percent means a comparison made with total 100 parts, right? So, तर 100 ही संख्या आपण नेहमी कुठे लिहणार? छेदामध्ये लिहणार आहोत. We will write in the denominator. Out of this 100, 40 means 40%. आता हे आपल्याला फ्रॅक्शन मध्ये आपण लिहिले 40/100, राइट? दैट इज न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर. आता याला आपण सिंपलेस्ट फॉर्म देऊया, अति संक्षिप्त रूप. कैंसलिंग दिस 0 विथ 0. नाउ 4 एंड 10, दिस विल कम इन द टेबल ऑफ 2. सो डिवाइडिंग बाय 2 बोथ, दैट इज फॉर न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर. 2 2 जा 4, 2 5 जा 10, राइट? Means the answer will be 2/5. So 40%, this is the percentage, and we have written it in the fraction, that is 2/5, right? तर अशा प्रकारे आपण शेकडेवारीची माहिती अपूर्णांकाच्या रूपात लिहितो. लिहिताना आपल्याला काय करायचंय? पहिले आपल्याला परसेंट जे दिलेले आहेत ते 100 पैकी आउट ऑफ 100 लिहावे लागतील. त्यानंतर आपण त्याला अतिसंक्षिप्त रूप देणार आहोत. Now 50%. 50% we will write in mathematics, that is 50/100, right? Means 50/100.
Now again, cancelling this 0 with 0. 5 ones are 5 and 5 twos are 10. Right? That is dividing numerator and denominator by 5. So we will get 1 upon 2. Right? 25% means, again comparing with 100. So 25 out of 100. 100 paiki 25. मग हेच आपण गणितात कसे लिहिले 25 छेद 100 भाग लावूया डिवाइडिंग बोथ दैट इज न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर बाय 25 सो बाय 25 हियर आल्सो बाय 25 सो 25 वन जा 25 25 फोर जा 100 देयरफॉर द आंसर विल बी 1 upon 4. 35%. Again, 35 out of 100. 35. 100 paiki 35. 35 takke manje 100 paiki 35. Ganita madhe apan kasa lenar? 35 chhed 100. 35 upon 100. Now 35 and 100. Units place 5 and here 0 is there. Therefore, both the numbers will be divisible by 5. So, dividing by 5, that is for the numerator and denominator, 5 sevens are 35. Here, 5 twos are 10 and 0. So, the answer will be 7 upon 20. तर अशा प्रकारे 50% म्हणजेच काय तर 1/2 भाग राइट आपण आता शूज बघितलं त्या शूज ची प्राइस 800 रुपये जर असेल 50% ऑफ आहेत म्हणजे ते आपल्याला कितीला मिळणार हाफ म्हणजे 400 रुपयाला 25% म्हणजे काय येणार आहे 1/4 भाग 1/4 भाग राइट Next, अपूर्णांकांचे शेकडेवारीत रूपांतर. To write a fraction in the form of a percent. तर अपूर्णांकाचं शेकडेवारीत रूपांतर करण्यासाठी आता शेकडेवारी परसेंटेज म्हणजे काय? तर कंपैरिजन मेड विथ 100. तर अपूर्णांकाचं शेकडेवारीत रूपांतर करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर 100 छेद येईल असा सममूल्य अपूर्णांक शोधावा लागेल फाइंड इक्विवेलेंट फ्रॅक्शन टू मेक द डिनोमिनेटर 100 सो हाऊ टू डू दिस फॉर एग्जांपल देयर इज अ फ्रॅक्शन 3 अपॉन 5 नाउ इन दिस फ्रॅक्शन इन द डिनोमिनेटर 5 इज देयर राइट सो वी वांट टू मेक दिस डिनोमिनेटर 5 एज 100 So, we want to find the equivalent fraction of 3 upon 5. Now, to convert this 5 into 100, what we have to do? Multiply it by 20, right? So, 5 20s are 100. So, whatever operation we are doing in the denominator, same operation we have to perform on the numerator also. Upon छेदावर जी क्रिया केली तीच क्रिया आपल्याला अंशावर करणे आवश्यक आहे कारण आपल्याला त्या अपूर्णांकाची किंमत बदलता कामा नये व्हॅल्यू ऑफ दिस फ्रॅक्शन दैट इज 3 अपॉन 5 इट शुड नॉट बी चेंज देयरफॉर वी वांट टू डू सेम ऑपरेशन इन द न्यूमरेटर एज वेल एज इन द डिनोमिनेटर सो हियर इन दिस केस वी आर डूइंग डिनोमिनेटर एज 100 फॉर Making this denominator 100, we have to multiply it by 20. Therefore, we have to multiply in the numerator also by 20. Right? So, multiplying by 20 both in the denominator and numerator, we will get 23 is 60 and 25 is 100. So, 60 upon 100. Now, denominator is 100 over here.
Now we can write it in the form of percentage, that is 60%, comparison with 100. Now converting 3 by 4 in the form of percentage. First of all, what we have to do? Multiply 4 by 25, because in the denominator number 4 is there. We want to make it as 100. छेदस्थानी असलेली संख्या आपल्याला 100 मध्ये रूपांतरित करायची आहे. सममूल्य अपूर्णांक शोधायचा आहे आणि म्हणून आपल्याला काय करावे लागलं, 4 ला 25 ने गुणावे लागेल 100 करण्यासाठी. जी क्रिया आपण छेदास केली आहे तीच क्रिया आपल्याला अंशात करावी लागेल. मल्टीप्लाय टॉप अँड बॉटम बोथ बाय 25, देअरफोर मल्टीप्लाइंग न्यूमरेटर बाय 25 अँड डिनोमिनेटर बाय 25, वी विल गेट 25 3 जा 75 अँड 25 4 जा 100. नाउ 75 अपॉन 100 मीन्स राइट इट इन द फॉर्म ऑफ परसेंटेज, दॅट इज 75%. नेक्स्ट एक्झाम्पल 7 अपॉन 5. इन द डिनोमिनेटर 5 इज देअर, राइट? सो मल्टीप्लाय 5 बाय 20 टू बिकम 100. छेदस्थानच्या संख्येला आपल्याला 100 मध्ये रूपांतरित करण्यासाठी काय करावं लागेल, 20 ने गुणावं लागेल, राइट? देअरफोर मल्टीप्लाइंग बोथ टॉप अँड बॉटम बाय 20, सो इंटू 20 अँड डिनोमिनेटर ऑल्सो इंटू 20, 27 जा 140, 25 जा 100. Therefore, we will get the fraction as 140 upon 100. Now, this is a fraction with, that is comparison made with 100 parts. Therefore, we can write it in the form of percentage, that is 140%. 3 upon 20. So, multiply both 20 to make 100 by 5, right? So 20 into 5 and 3 into 5. So the answer will be 15 upon 100, and this will be 15%. So 3 by 20, this fraction, we can write it in the form of percentage as 15%. Now, dear friends, see here, 15%. Right? So, 15%, that is 15 upon 100. आपण सुरुवातीलाच बघितलं परसेंटेज इन द फॉर्म ऑफ फ्रॅक्शन. फ्रॅक्शन मध्ये करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आता एकक स्थानी इथे 5, इथे 0 आहेत, म्हणजे आपण 5 ने भागाकार भागलं तर 5 3 जा 15 अँड 5 2 जा 10 20, गेटिंग 3 अपॉन 20. सो इन दिस वे वी कॅन कन्वर्ट द कॉमन फ्रॅक्शन इन टू परसेंटेज. 34 अपॉन 50. Now in the denominator, 50 is there. We want to convert it into 100. Therefore, we have to multiply by 2. So, in the numerator also multiplying by 2 and the denominator also by 2. So, 34 2 ja, that is 68 upon 100, which will be equal to 68%. So, dear students, try to solve examples and do practice of this percentage sums, that is converting percentage into a fraction and fraction into a percentage. The next video we will learn some word problems on this percentage. Thank you. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.